हा कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे. ह्याचा आपण वापर करून बरंच एक मायामध्ये बारावीवाल्यांना रेझोनन्सवरती एक दोन तरी एक्सपेरिमेंट तुम्हाला तुमच्या रेग्युलर अकॅडमिक तुमच्या प्रॅक्टिकल याच्यामध्ये असणार आहे. एक असणार आहे सोनोमीटर एक्सपेरिमेंट. आता मी काय म्हणतोय सोनोमीटर म्हणजे काय, कुणाचं नाव घेतलं का सोनोमीटर म्हणजे, तसं नाही. तर एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्या इन्स्ट्रुमेंटवरून आपण अननोन फ्रिक्वेन्सी मोजू शकतो. ते आपण ह्या चॅप्टरमध्ये नेक्स्ट लेक्चरलाच बघणार आहे. पण लक्षात सोनोमीटरमध्ये वापरू शकतो. त्यानंतर आणखीन एक तुम्हाला मोठा एक्सपेरिमेंट आहे, दॅट इज कॉल्ड एज द रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंट. बरोबर आहे. साऊंडची आपण वेलोसिटी मोजू शकतो एअरमधली. साऊंडची एअरमधली वेलोसिटी सगळ्यांना माहिती आहे अंदाजे आपण 331 पॉईंट समथिंग. पण ती कशी मोजायची, तुम्ही सोनोमीटर एक्सपेरिमेंट जसा आहे तसाच रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंट आहे की तुम्हाला परफॉर्म करायचा आहे. म्हणजे तुम्हाला तो प्रॅक्टिकल उपयोगी पडणार आहे. आणि याचा पण या सगळ्यामध्ये कुठला फिनोमेनॉन आहे, रेझोनन्स फिनोमेनॉन आहे. व्हेन द नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ अ बॉडी एक्झॅक्टली इक्वल टू बिकम्स प्राइम फ्रिक्वेन्सी, देन द बॉडी व्हायब्रेट्स विथ मॅक्झिमम अँप्लिट्यूड. आपण डोळ्यानं बघितलं जर मॅक्झिमम अँप्लिट्यूड व्हायब्रेट झालं सच फिनॉमिनॉन आपण काय म्हणणार, काय निर्माण झालं, देर इज अ रेझोनन्स. लक्षात मी काय म्हटलं ते, त्यामुळे हे तुमचे ठराविक शब्द ठराविक कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. लक्षात येते. किती वेळ ठीक आहे, लक्षात येत आहे. तर हे शब्द थोडेसे जे महत्त्वाचे आहेत, फ्री व्हायब्रेशन्स, अँप्लिट्यूड गोज ऑन डिक्रीजिंग विथ टाईम, फायनल बिकम झिरो बिकॉज ऑफ फ्रिक्शन, सच फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड एज नॅचरल फ्रिक्वेन्सी. इफ द बॉडी व्हायब्रेट अंडर द इफेक्ट ऑफ एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स, बाहेरचा फोर्स होत असेल तर त्याला म्हणायचं फोर्स्ड व्हायब्रेशन. आणि त्यावेळेची जी फ्रिक्वेन्सी आहे, इट इज बिग नेम इज एक नाव आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स, इट इज ऑल्सो कॉल्ड एज ड्राइव फ्रिक्वेन्सी. आणि इफ द नॅचरल फ्रिक्वेन्सी अप्लाइड एक्सटर्नली अँड बॉडीची ड्रायविंग फ्रिक्वेन्सी नॅचरल फ्रिक्वेन्सी ही काय झाले एक्झॅक्टली जर इक्वल झाली, देन द बॉडी व्हायब्रेट्स विथ मॅक्झिमम अँप्लिट्यूड, सच फिनॉमिनॉन इज कॉल्ड एज रेझोनन्स. रेझोनन्स फिनॉमिनॉन आपण सोनोमीटर एक्सपेरिमेंट असेल किंवा रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंट असेल किंवा मार्चिंग सस्पेन्शन ब्रिज क्रॉस करताना असेल सोल्जर लोकांचं किंवा रेडिओ ट्युनिंग असेल या सगळ्यामध्ये आपण याचा वापर करू शकतो. किंवा गाडीचे पार्ट्स, गाडीनं स्पीड पकडला की गाडीचे पार्ट जोरात हलाल चालवतात कारण त्यांचं नॅचरल फ्रिक्वेन्सी ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी जर मॅच झाली त्या पार्टशी, मग काच असेल किंवा आतला कुठले स्क्रू असेल काय असेल तर ते जोरात होतं. आणि गाडीचा स्पीड कमी झाला की तो आवाज कमी होतो, याचं कारण काय आहे रेझोनन्स आहे. लक्षात मी काय म्हटलं ते थोडक्यामध्ये हे थोडेसे पॉईंट्स याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला एक खूप महत्त्वाचं कन्सेप्ट येणार आहे, तो म्हणजे येणार आहे कुठलं हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स. बरं आहे, ही जी फ्रिक्वेन्सी निर्माण होते ही फ्रिक्वेन्सी मोजायची कशी. सो देर आर टू टाईप्स ऑफ मेथड्स फॉर मेजरमेंट ऑफ फ्रिक्वेन्सी. निर्माण झालेली फ्रिक्वेन्सी जी आहे व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेटिंग फ्रिक्वेन्सी हे मोजायचे दोन मेथड्स आहेत. वन इज कॉल्ड ॲज हार्मोनिक्स आणि अनदर इज कॉल्ड ॲज ओव्हरटोन्स. मायामध्ये तुम्हाला हा टोटली नवीन शब्द आहे, तर आपण त्याचा कन्सेप्ट आहे तो आपल्या नेक्स्ट लेक्चरला याच्यामध्ये बघायचा. लक्षात आलं तर जे हळूहळू जे होतं आहे ते कन्सेप्ट बघत चला, ऐकत चला, त्याचा वापर करूनच आपल्याला एक्सपेरिमेंट आणि पुढची थिअरी याच्यामध्ये असणार आहे. ओके.